खडे घेतलेत बघा, खाली किती घेतलेत रे? 25 घेतलेत. आता एक काम मी तुम्हाला देणार आहे, शुभमने हे 25 खडे संस्कार ईश्वरी आणि माऊलीला वाटायचे. कसे वाटायचे? जोपर्यंत या तिघांना पण सारखेच खडे येत नाही तोपर्यंत आणि तेवढे समान वाटणी करून शुभमकडे शिल्लक नकोत राहायला. कधी राहतील शिल्लक? त्याच्याकडे समान वाटणी केल्यानंतर. करायची सुरुवात? हो. चल शुभम, तिघांना पण खडे समान वाटणी करायची. 1 2 3 समान आले? हो. शिल्लक उरले का? हो. चला वाटा परत, मग शिल्लक जोपर्यंत उरणार नाही तोपर्यंत आपल्याला खड्यांची वाटणी करायची. चला पुढे आणखी बघा, वाटायची पटपट. 1 2 3 बघा, परत शिल्लक राहिलेत का खडे? हो. परत वाटायची. 1 2 3 परत उरलेत का? हो. परत वाटायची. 1 2 3 उरलेत का? हो. मग वाटायची. 1 2 3 घ्या पुढे आणखी उरली असली तर. 1 2 3 आता उरलेत काही? नाही. बघू दे मला, एक उरला. आता तू तिघांना वाट नाही वाटतायत. वाटला असता पण कधी वाटला असता? तिघांना समान असता तर, पण आता वाटताच येत नाही. आता यांच्याकडं शुभमला खडे वाटण्यासाठी मी किती दिले होते? 25 दिले होते. किती होते खडे एकूण? 25. बरोबर आहे. आता मला, मी शुभमला सांगितलं होतं हे खडे किती जणांना वाटायला दिले? 3 जणांना वाटायला दिले होते. शुभमनी खडे वाटले की नाही? हो. त्याने वाटल्यानंतर त्याच्याकडचे, सांगा मला, त्यांनी समान वाटणी केल्यानंतर त्याच्याकडे तरी सुद्धा किती खडा उरलाय? एक खडा उरलाय. आणि प्रत्येकाला किती खडे आले? तुला किती आले? 8 आले. तुला माऊली? 8. तुला संस्कार? 8. कुणाला कमी जास्त आले का रे? नाही. हे आले. प्रत्येकाला खडे किती आले? 8. प्रत्येकाला किती खडे आले? 8. प्रत्येकाला 8 आले. कमी जास्त कुणाला आले? नाही. रागिनी, कमी जास्त आले कुणाला? नाही. सगळ्यांना समान वाटणी करून पण शुभम कडे किती राहिले? एक. हा एक खडा का राहिला रे? बरोबर आहे. याला हा एक खडा या तिघांमध्ये समान वाटता याला देता आला असं त्याला, पण एक त्याला. पण आपल्याला मात्र कसे वाटायचे? समानच वाटायचे. समान वाटणी केली 8. मग 8 प्रत्येकाला देऊन याच्याकडचे किती खडे कमी झाले? 24. हिच्याकडचे 8 × 8 = 16, 8 × 3 = 24 कमी झाले. म्हणजे काय झाले रे? वजा करायचे आपल्याला. आता पहा पुढे, याच्याकडे खडे किती होते? 25. याने प्रत्येकाला किती किती वाटले? 8 वाटले. किती जणात वाटले? 3 जणाला वाटले. बरोबर आहे. 3 जणांमध्ये वाटले प्रत्येकाला. मग किती किती खडे आले? 8 आले. तेवढे खडे वजा जाता शुभमकडे किती खडे शिल्लक राहिले? 1 राहिले. बघा आता शुभमने काय केलं बरं या सगळ्या खडे वाटण्यामध्ये? काय प्रक्रिया केली? काय प्रोसेस केली त्यांनी हे वाटताना? कशी वाटणी केली? समान वाटणी केली. किती जणांमध्ये केली? 3 जणात केली. प्रत्येकाला किती खडे आले? 8 खडे आले. आणि 8 खडे देऊन सुद्धा शुभमकडे किती खडा शिल्लक राहिला? 1. कारण का? तर तो समान वाटता आला नाही. मग यालाच म्हणायचं भागाकार. यालाच काय म्हणायचं? भागाकार. भागाकार म्हणजे काय सांगता येईल बरं आपल्याला? मग समान वाटणी. शाबाश. भागाकार म्हणजे काय? मग समान वाटणी. समान वाटणी करणे. जोपर्यंत समान भाग देता येते तोपर्यंत देणं, राहिलेले शिल्लक येतात. मग आता या 3 आपण, या तिघांना वाटणी केली, मग याला काय म्हणायचं? भाजक. भाजक. कारण याने याला समान वाटणी करून खडे वाटले. भाजक. यांच्याकडे खडे किती होते सगळे? 25. म्हणजे
काय झाला? भाज्य। म्हणजे ज्याला भाग द्यायचा आहे ते भाज्य, याला भाग दिला, हे भागिले आपण, हे 25 खडे यांच्यामध्ये भाग देऊन वाटले। तिघा मरे, प्रत्येकाला किती आले? म्हणजे याला काय म्हणायचं? आणि शिल्लक किती राहिले? म्हणजे याला काय म्हणायचं? बाकी। पहा आता, पहा खडे किती? 25। वाटले किती जणांना? प्रत्येकाला किती आले? 8। तेवढे वाटून किती शिल्लक राहिले? आता अजून एक दुसरा अर्थ आपण भागाकाराचा इथं पाहणार आहोत। भागाकारामध्ये आपण कोणती क्रिया केली? समान वाटणी तर केलीच, पण आणखी कोणती क्रिया केली? बेरीज केली, वजाबाकी केली, गुणाकार केला, काय केलं? बाकीची क्रिया केली। म्हणजे दुसरा अर्थ भागाकाराचा होतो पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी। म्हणजे काय? म्हणजे काय? पहिला अर्थ आपण पाहिला की समान वाटणी करणे म्हणजे भागाकार, पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे म्हणजे भागाकार। म्हणजे आता हे भागाकाराचे, आता तुम्ही काय करणार आहात? प्रत्येकाने, प्रत्येक गटाने काय करायचे? वेगवेगळी वस्तू घ्यायची आणि त्या पद्धतीने कधी मी कसं तिघा जणात वाटायचे, कधी चार जणात वाटायचे, कधी पाच जणात वाटायचे, या पद्धतीनं एक ठराविक वस्तू घेऊन त्या संख्येने त्याचं वाटप करायचं, त्यावरून गणित तयार करायचं आणि आपल्या वहीवरती आपण सोडवायचं। सोडवणार?